नमस्कार, आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण मालवण तालुक्यातील कट्ट्यांपासून जवळ असलेलं एक गोळवण वडाचा पाट इथे आहोत. इथे आपल्याकडे 44 गुंठे म्हणजे साधारण 1 एकर आणि 4 गुंठे अशी काजू लागवड असलेली जागा वर्ग 1 ची आहे. तर ही आज आपण बघायला लावलोय नवीन प्रॉपर्टी. तर आपण बघतोय ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आहे. तिथून आपण जर बघितलं तर तिथून एंट्रीला आपल्याला साधारण 15 फुटाचा रस्ता उपलब्ध आहे. आपल्या प्रॉपर्टीकडे जाणारा हा रोड आहे. पूर्णपणे आपण बघतोय वाडी वस्तीतच आपली ही 44 गुंठ्याची जागा आहे. तर आपण आता बघायला सुरू करूया आपली प्रॉपर्टी कशी आहे ती. तर आपण आता बघितलं तर आपण तिकडे आपला ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आहे, तिथून आत येण्यासाठी तुम्हाला म्हटलं 1 15 फुटाचा आपला प्रायव्हेट रोड आहे. तिथून आपण सरळ आता प्लॉटमध्ये एंट्री केली आहे. माझ्या मागे बघतोय ह्या लाईनने सरळ आपली पाटी जे एक झाड दिसतंय आपल्याला तिथपर्यंत आपली कॉर्नरची हद्द आहे बॅक साईडला. आणि समोर आपण बघितलं तर आपला प्लॉट आहे, पूर्ण काजूची लागवड आहे. साधारण 200-250 आपल्या ह्याच्यात काजू लागवड केलेलीच आहे. आणि ह्या बाजूने आपण सरळ बघितलं तर सरळ आपल्याला एक पाटी झाड दिसेल, त्याच्या पाठी थोडीशी आपली एक हद्द आहे. ह्या टोटल टेबल प्लॉट आपल्याला मिळतोय, माती प्लॉट आहे. प्लॉटमध्ये पाण्याची सोय म्हणायला गेलात तर ह्याच्यात एक विहीर आहे, तिचं बांधकाम केलेलं नाही आहे. आपण ती पण बघणार आहोत. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या प्लॉटमध्ये पाण्यासाठी एक विहीर आहे आपल्याला दिसते इथे, फक्त तिचं बांधकाम केलेलं नाही आहे. आपल्याला पाणी इथे उपलब्ध आहे. समोरच आपल्याला जर बघितलं तर मातीचा जो ढीग दिसतोय त्याच्या पलीकडे थोडीशी आपली जागा आहे, त्याच्यात पण आपल्याला काजूची लागवड केलेली दिसून येते. पूर्णपणे आयताकृती असा आपला प्लॉट आहे. आणि काही ठिकाणी आपल्याला दिसेल ओपन आहे जागा, तिथे आपण आपल्याला हवे असलेल्या झाडांची लागवड निश्चितपणे करू शकतो. तर मगाशी म्हटलं आपल्याला प्लॉटची बॅक साईड, तर इथे आपण बघितलं तर कॉर्नरला आपल्याला दिसेल नीस आहे. त्या लाईनने आपल्याला सरळ जर बघितलं तर आपल्या प्लॉटला कोकणी वही केलेली आपल्याला दिसतीये प्रॉपर. आपल्या हद्दी निश्चित आपल्याला ह्याच्यात दिसतील. तसंच अधिक तुम्हाला साईट विजिटच्या वेळी प्रॉपर गाईड केलं जाईल. पूर्णपणे आपल्या प्लॉटमध्ये काजूची लागवड दिसते आपल्याला. सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे. वर्ग 1 ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता आपण हा 44 गुंठ्याचा वर्ग 1 ॲग्रिकल्चर प्लॉट बघितलाय. कट्टा गोळवण मधील वडाचा पाट या गावामध्ये आपला ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागून प्लॉट आहे. तर आपल्याला हा जर प्लॉट खरेदी करायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्याला शेतकरी दाखला आवश्यक आहे. तर ह्या प्लॉटपासून जवळची जी ठिकाणं आहेत ती आपली पोईपची बाजारपेठ आपल्याला अगदी 3 ते 4 किलोमीटरवर आहे. तसंच कट्ट्याची आपली जी बाजारपेठ आहे ती पण आपल्याला 8-8.5 किलोमीटरवर उपलब्ध आहे. तसंच मालवण शहर जे आहे ते आपल्याला 18 ते 20 किलोमीटरवर उपलब्ध आहे. तर ह्या प्लॉटचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते साधारण 82,000 रुपये प्रतिगुंठा असं आहे, थोडंफार नक्की निगोशिएबल आहे. तर ह्या प्लॉटची सर्व माहिती किंवा कागदपत्रांची माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा यूट्यूब चॅनल आहे, जर त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याला पण जॉईन व्हा, म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.